दोस्तों नमस्ते, हम लोग पहुंचे हैं बालाजी नगर। यहाँ पर हमारे मित्र है आदरणीय इंगड़े जी, उन्होंने फ़ोन कॉल करके यहाँ बुलाया। यहाँ कंस्ट्रक्शन प्रोसीड है। हमारे लोकमत के वरिष्ठ पत्रकार गारोली जी है, साथ में हमारे काम करने वाले हमारे सभी मजदूर भाई है जो बिल्डिंग वर्कर है, और खास करके इतना बड़ा कोबरा, इतना जबरदस्त कोबरा मित्र जी ने पकड़ के हाथ में लाया है। दोस्तों बहुत ही खूंखार है, ये कॉमन कोबरा है, बहुत ही सुंदर सांप, उतना ही सुंदर रेस्क्यू सरपमित्र वनिता जी द्वारा। कितना बड़ा कॉमन कोबरा जो है पकड़ लिया है। यहाँ पर हमारे पूरे शिक्षक कॉलोनी के, अभी पूरे बालाजी नगर के, महकर के पूरे नगरवासी है जो कि यहाँ पर नज़ारा देख रहे हैं। दोस्तों सर्पमित्र वनिता जी ने बड़ी होशियारी के साथ इस सांप को पकड़ा है। आज सर्पमित्र वनिता जी बड़ी जल्दी में यहाँ पर पहुँच गई है। दोस्तों करीबन 27 किलोमीटर दूरी से मैडम जी यहाँ पर आई है, और आते ही इतना ज़बरदस्त कोबरा जो कि न्यूरोटॉक्सिक पॉइजन होता है इसका, हम लोग देख सकते हैं। ईंट, रेत और यहाँ पर हमारे बिल्डिंग पर काम करने वाले बहुत सारे मजदूर भाई है, और यहाँ बिल्डिंग का कंस्ट्रक्शन हो रहा है। दोस्तों ये नया नया नगर बन रहा है मेकर का, तहसील मेकर, जिला बुलढाणा, महाराष्ट्र प्रदेश में। और सर्पमित्र वनिता जी ने बड़ी होशियारी के साथ इतना बड़ा कोबरा पकड़ लिया है। अभी बारिश का समय है और अक्सर हर जगह सांप निकलते हैं। दोस्तों हम लोगों ने सावधानी बरतनी चाहिए, पाँव में जूता रखना चाहिए, हाथ में टॉर्च रखना चाहिए, और रात के अंधेरे में हमने घास में नहीं जाना चाहिए। आजू बाजू में जो हमारी ओपन नालियाँ होती है जहाँ बहता पानी होता है, उसकी हमने स्वच्छता और साफ सुथरेपन रखना चाहिए। दोस्तों हम स्वच्छ रहेंगे, स्वस्थ रहेंगे और साफ रहेंगे तो आजू बाजू में सांप भी नहीं आएंगे। साफ शब्द में ही साफ सफाई अंतर्भूत है, इसलिए जहाँ पर भी कूड़ा कचरा होता है, जहाँ पर भी चूहे होते हैं, अक्सर उनको खाने के लिए सांप आते हैं। दोस्तों तो सर्पमित्र वनिता जो कि हमेशा अपने कारगारी से लोगों की सहायता करती है, हम लोग देख रहे हैं कितना सुंदर नज़ारा, बहुत ही ज़बरदस्त सर्प जो कि मैडम जी द्वारा यहाँ रेस्क्यू किया गया है और स्टिक पे खड़ा है। और जब तक हमको एक प्लास्टिक का बड़ा जार चाहिए, इतने छोटे में नहीं बैठेगा, क्योंकि सांप बहुत ही हेल्दी है और एकदम खतरनाक है, और पकड़ने के लिए काफ़ी दिक्कतें आ सकती है। दोस्तों क्योंकि फन फैलाए हुए खड़ा है, हम लोग देख सकते हैं। हेलो फ्रेंड्स, यू आर वॉचिंग आवर यूट्यूब चैनल स्नेक फ्रेंड वनिता बोराडे। हियर इज द स्पेक्टेकल कोबरा विच इज लाइक कॉमन कोबरा, इट्स अ रोजी कोबरा फ्रॉम इंडिया, द इंडियन स्पेक्टेकल कोबरा विच इज डेडली डेंजरस एंड पॉइजनस विद द न्यूरोटॉक्सिक पॉइजन। स्नेक फ्रेंड वनिता बोराडे सक्सेसफुली रेस्क्यूड इट एंड वी आर अवेयर फ्रॉम दिस स्नेक्स। नाउ द रेनी सीजन हैज स्टार्ट इन महाराष्ट्र एंड everywhere the snakes are look out, so please keep the prevention about the snakes and snake bite, and if it may be snake bite please do the first aid and final treatment on only in civil hospital. Lack of knowledge, misunderstanding and superstitions, many people avoid the medical treatment, but do the first aid and final treatment only in civil hospitals. We are seeing snake friend Vinita Borale. मित्रांनो नमस्कार, आपण पाहतोय बालाजी नगर इथे आदरणीय गारोळे साहेबांनी फोन केला। श्रीयुत इंगळेजी यांच्या या टीन शेड मध्ये एक खूप मोठा नाग घुसल्याचं आमच्या या नागरिकांच्या निदर्शनास आलं। सगळेच्या सगळे खूप घाबरलेले होते, आणि अशा अवस्थेमध्ये एवढा मोठा नाग एखाद्या नागरी परिसरामध्ये निघणं ही अतिशय धोकादायक आणि फारच गंभीर बाब असते। परंतु सर्वांना विश्वास आहे की आपण एक फोन केला तर सर्पमित्र वनिता आपल्या मदतीसाठी धावून येतात, रात्र असो दिवस असो, आणि म्हणून त्यांनी या सापाला जीवनदान देण्याचा निर्णय घेतला, मारलं नाही। आणि मित्रांनो आम्ही सगळेच्या सगळे लोक जेव्हा या सापाला बघतो अगदी जवळून, खूपच मोठा नाग आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये हे बाजूला टीन शेड आहे, इथे विटाचा गंज आहे, रेती आहे आणि बांधकाम सुरू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये शेतीचं वातावरण असल्यामुळे पूर्वी इथं शेती होती, आता येणेहून प्लॉटिंग झालं आहे, वाढीव भाग आहे हा मेकरचा, आणि अशा परिस्थितीमध्ये इथे दररोज बांधकामं सुरू असतात, बरेच मोठमोठे ढिगारं बांधकामाच्या सामानाची इथे असतात, आणि अशा परिस्थितीमध्ये इथे वारंवार साप निघतात। आम्ही बऱ्याचदा साप पकडले आदरणीय राऊत सरांकडनं, आदरणीय गारोळे सरांकडनं, त्यामुळे आजही हा सुंदर नाग इथे आपल्याला मिळालेला आहे। सापाला मित्रांनो कान नसतात, त्यामुळे त्याला पुंगीचा आवाज येत नाही, परंतु गारोळी जेव्हा एखादा रुमाल बांधून असा गोलगोल त्याच्या बाजूला फिरतो ना, तेव्हा साप सुद्धा सुंदर वेटोळ करतो, कारण सापाची नजर ही खूप तीक्ष्ण असते,
आणि त्याला 15 ते 20 फुटापर्यंतच्या हालचाली सहज दिसतात। म्हणून आता आपण बघतोय त्याने सुंदर असा हे केलेला आहे, गोल केलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जिकडे जिकडे मॅडम जी बाजूला होता तिकडे तिकडे तो आपला फणा फुलवतोय। मित्रांनो, सर्व धर्मग्रंथांमध्ये सापाला फार पवित्र आणि उदात्त स्थान दिलेले आहे, कारण साप पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे हे आमच्या ऋषी मुनींना आमच्या आणि आमच्या वनवासी संस्कृतीच्या आधीच्या पूर्वजांना चांगलं माहीत होतं। त्यामुळे कुठलाही धर्म असू देत त्या धर्मामध्ये सापाला खूप चांगलं महत्त्वपूर्ण स्थान दिलं आहे। का तर लोकांनी त्याची हत्या करू नये, त्याला पूज्य मानावं आणि साप जर वाचला तर पर्यावरणाचा संतुलन राहील या उद्देशाने संपूर्ण भारतामध्ये नागपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी होत असते। आणि त्या नागपंचमीचा मूळ उद्देश सर्पपूजा जरी असला तरी सर्प संरक्षण हाच आहे, संवर्धन हाच आहे आणि या माध्यमातून पर्यावरणाची खूप मोठी सेवा एका पद्धतीने धार्मिक विचारातून होत असते। त्यामुळे मित्रांनो, साप वाचवा, पर्यावरण वाचवा। हॅलो फ्रेंड्स, ईच अँड एव्हरी रिलिजन्स केप द डिवोशनल रिस्पेक्ट टू द स्नेक्स फॉर कन्झर्विंग द एन्व्हायरमेंट अँड बॅलन्सिंग द बायोडायव्हर्सिटी अँड फूड चेन। स्नेक इज अ व्हेरी इम्पॉर्टन्स पार्ट फॉर द बायोडायव्हर्सिटी अँड ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टन्स फॉर द एन्व्हायरमेंटल बॅलन्सिंग। सो आवर एशियंट ऋषी संता अँड ड्युटीज आर ऑल्सो गिव्ज द व्हेरी ऑस्पिशियस प्लेस इन देअर ड्युशनल थेअरी अबाउट द स्नेक्स अँड इन दिस हिस्ट्री। Now the Nag Panchami has going on all over in India. This auspicious festival has celebrated in the respect of snakes. So please do not kill the snakes. Save our environment, save our snakes. Thanks. Thank you very much. मी संदीप सावळे, मी बुलढाण्याचा रहिवासी आहे। आमच्या नातेवाईकाचं इथं घर बांधणं चालू आहे, तिथं त्या शेडमध्ये नाग निघाला होता। मॅडमनं अतिशय म्हणजे आम्ही आवाक झालो की एखादी लेडीज एवढ्या चांगल्या पद्धतीनं साप पकडणं वगैरे, आम्ही घाबरत होतो। मॅडमने पकडला आणि सर्वांचं इथून सुटकेचा श्वास घेतला सर्वांनी, त्याबद्दल मॅडमची मी आभार मानतो। धन्यवाद। आपण ऐकत होतो आदरणीय शेळके सरांना। आदरणीय सर, आपला काय परिचय? गारोळी सर, मी तर आपल्याला ओळखतो, सरांचा पण परिचय आहे। इथे बालाजी नगरामध्ये माझ्या मामाचं बांधकाम चालू आहे घराचं सर आणि त्यांच्या एक सामानाचं टीन शेड आहे आणि तिथे साप असा दिसला जातानी आतमध्ये सर। बोराडे मॅडमना फोन केला, मॅडम तात्काळ तिथे आले आणि त्यांनी व्यवस्थितपणे तो साप पकडून त्या भरणीमध्ये हे केलं। धन्यवाद सर। आपण ऐकूयात आमचे लोकमतचे वरिष्ठ पत्रकार आदरणीय गारोळे सर। सर, तुम्हाला कसं वाटतंय आता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सर्पमित्र उनिताताई बोराडे यांनी बालाजीनगरमध्ये आज या ठिकाणी येऊन अस्सल कोबरा साप पकडलेला आहे आणि विशेष म्हणजे श्रावण मासाच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा साप पकडलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी सापाची विषयी येथील नागरिकांना माहिती देऊन सर्प हा शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे आणि साप हा एकदम कुणालाही डंक करत नाही, आपण सापाला डिचू नये, सापाला मारू नये, साप संवर्धन करण्याच्या दृष्टीनं सर्पमित्रांना सहकार्य करावे, तसंच सर्पमित्र देखील वेळोवेळी या नगरमध्ये सर्प पकडण्यासाठी धावून आलेले आहेत। वनिताताई बोराडे असतील, डी भास्कर असतील, यांनी वेळोवेळी या नगरामध्ये साप पकडण्यासाठी सहकार्य केलेले आहे। तर श्रावण मासाच्या या शुभारंभप्रसंगी त्यांनी साप पकडला आणि येथील नगरवासियांना भयदान दिलं आहे, त्यामुळं मी या नगरवासियांच्या वतीनं त्यांचे
सर्वस्वी आभार व्यक्त करतो आणि माझी प्रतिक्रिया संपवतो। धन्यवाद सर। नमस्कार मित्रांनो, खरं तर साप निघाला असता योग्य ती काळजी घेणं फार आवश्यक आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण सर्व प्रकारे सुरक्षा साधनांचा वापर करावा। सुकून कोणाला साप चावला त्याला योग्य प्रथमोपचार करावेत आणि त्याला लवकरात लवकर जवळच्या ग्रामीण रुग्णालयात सरकारी रुग्णालयात पोहोचवावं, जेणेकरून सर्पदंशावर फक्त सरकारी दवाखान्यातच उपचार होतात ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, ती कृपया सर्वांनी लक्षात घ्यावी। साप वाचवा, पर्यावरण वाचवा, पर्यावरण हे प्राणसंजीवन, चला करूया संरक्षण संवर्धन। नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। एक दिवस नागाची पूजा करून त्याला वंदनीय पूजनीय म्हणायचं आणि दररोज त्याला मारून त्याचा पंचनामा करायचा हे विडंबना आपण थांबवावं। परमपूज्य कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी म्हटलंय की आपण नागांना वाचवून दररोज नागपंचमी साजरी करावी। धन्यवाद मित्रांनो।